नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा, मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसांपासून पंकजा मुंडे या चर्चेत आहेत भारतीय जनता पक्षाच्या एक आक्रमक नेत्या म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जातं त्याशिवाय त्यांच्याकडे मोठा वारसासुद्धा आहे गोपीनाथ मुंडे ज्यांनी भारतीय जनता पक्षाची जी महाराष्ट्रातली वाटचाल आहे ती अधिक वेगाने व्हावी अधिक भक्कान व्हावी यासाठी जे काही योगदान दिलं त्यामुळे त्यांचंही योगदान हे कधी विसरता न येण्यासारखं आहे आणि अशा गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून पंकजा मुंडे यांचंसुद्धा स्थान महत्त्वाचं आहे आजही आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा त्यांच्या सभा होतात विशेषतः परळीमध्ये बीडमध्ये जेव्हा त्या सभा घेतात त्यावेळेला तिथे मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलेला असतो आणि त्यांना त्या आव्हान करत असतात आणि एक प्रकारे स्वतःचं वर्चस्व स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आतासुद्धा गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांची काही वक्तव्य समोर आली त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी एक भाषण केलं होतं त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीलासुद्धा त्यांचं भाषण झालं आणि या दोन्ही भाषणांमध्ये काही त्यांची वक्तव्य अशी समोर आली की ज्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये योग्य स्थान दिलं जात नाही आहे अशा प्रकारच्या चर्चा या केल्या जाऊ लागल्या त्यांनी काही वक्तव्य केली ज्याच्यामध्ये मग महादेव जानकर यांच्या पक्षामध्ये आपण प्रवेश करू शकतो अशा पद्धतीचे संकेत त्यांनी दिलेत का अशी एक चर्चा केली जाऊ लागली किंवा मी भारतीय जनता पक्ष ची एक सदस्य आहे पण भारतीय जनता पक्ष ही माझी पार्टी नाही वगैरे अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांच्याकडून आलं असंही दाखवण्यात आलं त्यानंतर मला कोणतंही काम नसेल तर मी ऊस तोडायला सुद्धा जाऊ शकते असंही त्यांचं वक्तव्य आलं आणि सगळी वक्तव्य एका पाठोपाठ एक आल्यानंतर मग कुठेतरी पंकजा मुंडे या नाराज आहेत का पुन्हा एकदा त्यांची नाराजी समोर आली आहे का त्या पक्ष सोडून जातील का वगैरेची चर्चा सुरू झाली त्या दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे जे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते त्यांची आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि त्यावेळेला पुन्हा चर्चा सुरू झाली की पंकजा मुंडे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का तिकडे बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी म्हटलं की आमची दारं जी आहेत ती सताड उघडी आहेत आणि जेव्हा कधी पंकजा मुंडे यांना वाटत असेल तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा तिकडे संजय राऊतसुद्धा म्हणाले की पंकजा मुंडे यांनी आता धाडस दाखवावं आणि एकतर पक्षातून बाहेर पडावा किंवा संन्यास घ्यावा वगैरे तर ही सगळी वक्तव्य यायला सुरुवात झाली पंकजा मुंडेंच्या बाबत हे अशा पद्धतीची वक्तव्य ही वारंवार होताना दिसून येतात म्हणजे विरोधी पक्षांकडून की जेव्हा कधी एखादं वक्तव्य त्यांचं चर्चेत येऊ लागतं विशेषतः मीडिया ते वारंवार दाखवू लागतं तेव्हा मग पंकजा मुंडे कशा लगेच भाजपमध्ये नाराज आहेत त्या कशा पक्ष सोडण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या आमच्या पक्षात त्यांनी यावं त्यांनी धाडस दाखवावं वगैरे सारखी वक्तव्य ही विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जातात पण हे काय आत्ताच झालेलं असं नव्हे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा पंकजा मुंडे या कुठेतरी आपल्याला सापडतायत का आपल्या पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत का भारतीय जनता पक्षामध्ये कशी फूट पडली आहे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कशी खतखत आहे हे सांगण्याचा प्रयत्न वारंवार विरोधी पक्षांकडून होत असतो आणि तसा यापूर्वी झालेला आहे पण त्याच्यातून हाती काही लागलेल नाही आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा वक्तव्य अशी असतात वारंवार की ज्याच्यामधनं त्या काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतायत का कुठेतरी आपली ताकद दाखवण्याचा आपलं काहीतरी वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय का भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी आपल्यावर अन्याय होतोय किंवा आपण नाराज आहोत काही लोकांकडून हे सांगण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतोय का असं सातत्याने वाटत राहत पण अर्थात त्यातून पुढचं पाऊल काहीच पडत नाही आणि त्याचं कारण हेच आहे की पंकजा मुंडे कदाचित त्याच्यामधल्या काही गोष्टी ज्या त्यांना पटत नसतील काही गोष्टी आवडत नसतील त्यांच्यावर अन्याय झाला असेल असं त्यांना वाटत असेल आणि ते ते संकेत देण्याचा प्रयत्न करतायत पण त्यापुढे काही त्या पाऊल टाकू शकत नाहीत याचं कारण दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी सध्या तरी महाराष्ट्रामध्ये इतर जे काही पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट हा जरी असेल तरी त्या ठिकाणी त्यांना कोणतंही भवितव्य नाही हे त्यांना चांगलं ठाऊक आहे काँग्रेसने भलेही दारं सतार उघडी ठेवली असली तरी जसं मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसने दरवाजे उघडे ठेवले असले तरी त्यातून काँग्रेसचेच लोक बाहेर पडतील तरीच शक्यता काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या तशी अवस्था आहे आणि विशेषतः निवडणुका जवळ आल्यावर असे लोक तयारच असतील की जे पटकन भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतील किंवा अन्यत्र जाऊ शकतील आणि ज्या माध्यमातून आपली सुटका काँग्रेसमधून करून घेऊ शकतील त्यामुळे काँग्रेसने पंकजा मुंडेंना बोलवावं आणि पंकजा मुंडेंनी अगदी पटकन काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी अजिबातच स्थिती नाहीये त्यामुळे फक्त ते दाखवायला की आम्ही सुद्धा तयार आहोत पंकजा मुंडेंना आमच्या पक्षात घ्यायला हे ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या जातील का एकनाथ खडसेंची भेट घेतली म्हणून तर तशी शक्यता अजिबात नाही कारण स्वतः एकनाथ खडसेंची अवस्था भारतीय जनता पक्ष सोडून आज ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले असले तरी काय अवस्था झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता अजिबात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो वारसा त्यांच्याकडे आहे तो म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचे कट्टर नेते होते आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जा वाढीसाठी योगदान दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान होतं अशा व्यक्तीचा वारसा सोडून त्या अन्य पक्षात जाण्याच्या जा अजिबात शक्यता नाही पण कुठेतरी त्यांच्यामध्ये नाराजी असेल ती दाखवण्याचा प्रयत्न आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न आपल्यालाही काहीतरी महत्व आहे एकूणच राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ते सातत्याने करत असतात आणि त्यामुळे त्यांची वक्तव्य वे, बऱ्याच वेळेला असंही असू शकतं की ती वक्तव्य जी आहेत ती वेगळ्या उद्देशाने त्यांनी बोललेली असतील पण मीडिया हा सातत्याने ती वक्तव्य हेरून ती दाखवून एक प्रकारे त्या कशा नाराज आहेत भारतीय जनता पक्षामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याला हवा देण्याचा प्रयत्न होतो विरोधक त्याला आणखी हवा देण्याचा प्रयत्न करतात आणि हेच सध्या घडताना दिसून येते या दोन तीन दिवसामध्ये जे घडलेलं आहे त्याच्यात हीच सगळी बाब पुढे येते कारण यापूर्वीसुद्धा पंकजा मुंडिया नाराज आहेत असं अनेक वेळेला झालं पण प्रत्यक्षात काहीच घडलेलं नाही आणि त्यामुळे आत्ताच्या सुद्धा घटनांमध्ये केवळ विरोधी पक्षांनी हा फुगवलेला फुगा असू शकतो आणि याच्यामध्ये त्या तात्काळ दुसऱ्या पक्षामध्ये जातील अशी शक्यता अजिबातच नाही एकंदरीतच विरोधी पक्षांची अवस्था पाहता आणि पुढचा काळ जो आहे त्याच्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे त्याला मिळणारा पाठिंबा सुद्धा लोकांचा मोठा आहे अशा परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला संधी मिळू शकते हे पंकजा मुंडे चांगलं ओळखून आहेत त्यामुळे दाखवताना त्या निश्चितपणे आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतायत भारतीय जनता पक्षाला सुद्धा माहिती आहे की त्या त्या आपल्या पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षांमध्ये जाणार नाहीत तिथे जाऊन आपलं भवितव्य जे आहे ते त्यांचं काय होईल हे त्यांनाही चांगलं ठाऊक असेल त्यामुळे आणखी काही दिवसांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे असं काहीतरी वक्तव्य करतील आणि पुन्हा एकदा विरोधकांना कुठेतरी भाऊस त्यांचे जे आहेत ते फुरपुरायला लागतील की चला पंकजा मुंडे आता आपल्याकडे येणार तर हे आणखी काही दिवसांनी पुन्हा पाहायला मिळेल तेव्हा होत राहणार आहे हा खेळ राजकारणामध्ये होतच असतो पण लगेच एखाद्या माणसाने पक्ष सोडायचा आणि दुसऱ्या पक्षात जायचं अशी सध्या तरी स्थिती पंकजा मुंडेंच्या बाबतीत दिसत नाही हे मात्र याच्यातून स्पष्ट होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद